शाळा म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात त्या बालपणीच्या आठवणी सुंदर ठेव्याप्रमाणे जपलेल्या कारण आयुष्याच्या सुरुवातीचा बराच काळ आपण तिथे घालवतो तिथेच चा आपल्यावर चांगले संस्कार केले जातात अभ्यास करून पुढील आयुष्य आपण उज्ज्वल बनवतो म्हणजेच आपल्याला घडवण्यामध्ये शाळेचा फार मोठा वाटा असतो माझी शाळा या पाठात लेखकाने आपल्या शाळेतील काही आठवणी सांगितल्या आहेत माझ्या आठवणीतील शाळा व शिक्षक आहेत पुण्यातील आणि त्यांचा काळ आहे साधारणपणे एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणपन्नास या दशकातील पुणे शहराच्या मध्यभागातून दक्षिणोत्तर जाणारा शिवाजी रस्ता आहे शिवाजी रस्ता म्हणजे सामान्यतः पुणेरी वस्तीचा सांस्कृतिक विभाजक म्हणता येईल त्याच्या पश्चिमेला प्राधान्याने मध्यमवर्गीय वस्ती आणि पूर्वेला बहुजनांची वस्ती या शिवाजी रस्त्याच्या सीमेवरच खडकमाळ आळीजवळ आमची शाळा होती शाळेचे नाव श्री शिवाजी मराठा प्राथमिक शाळा व संस्थापक गुरुवर्य बाबुरावजी जगताप आम्ही सर्व भावंडे म्हणजे पाच भाऊ व एक बहीण याच शाळेतून बिग्रीपासून मॅट्रिकपर्यंत शिकलो माझ्या आठवणीतील सर्वात रमणीय ठेवा म्हणजे शाळेचा परिसर व त्यातील इमारती दक्षिणेला सुंदर दगडी इमारत तिच्यापुढे रेखीव बाग पश्चिमेला दक्षिणोत्तर उभी असलेली इमारत तिला लागूनच पूर्व पश्चिम रेषेतील बैठी तळमजल्याची रेषा तिला लागूनच पुस्तकांचे व गोळ्या बिस्किटांचे अतिशय आकर्षक दुकान शेजारीच ग्रंथालयाची बैठी वास्तू पूर्वेकडे एक मजली वसतिगृह हो। त्याला लागूनच तालीम व भटारखाना आणि उत्तरेच्या बाजूला आंब्याची मोठी मोठी तीन चार झाडे असलेले खुले मैदान